सत्र 3 बीए भाग 2 उपयोजित मराठी या पुस्तकातील सूत्र संचालन हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत। सूत्र संचालन सुधीर गाडगीळ वाचनास आपण प्रारंभ करूया। सूत्र संचालक ही काही नवी कल्पना नाही, संस्कृती नाटकात नाट्यसंहिता पुढे नेणारा सूत्रधार असे। आधुनिक नाटक चित्रपटातही काही पात्रे अशा सूत्रधारांच्या भूमिकेत दिसतात। तमाशा आणि शाहिरांच्या कार्यक्रमातूनही सूत्रसंचालक डोकावतो। नेमकं बोलणं, नेटकं असणं, रंगमंच किंवा पडद्यावरच्या कार्यक्रमातील विविधता एका सूत्रात बांधत शब्दांचा फापट पसारा न वाढवता मोजक्या शब्दात क्वचित खुसखुशीत टिप्पणी करीत समारंभ रटाळ होऊ न देता त्याचा ओघ कायम ठेवणं हे सूत्रसंचालकाचं काम असतं। हे काम वरकरणी साधं सोपं आणि ग्लॅमरस दिसलं तरी प्रत्यक्षात तसं नसतं। हे काम जबाबदारीचं आहे। हुशारीनं वा सावधचित्तानं हे काम केलं तर कार्यक्रमाला एका उंचीवर नेणारं आणि स्वतःचाही ठसा उमटवणारं असंही काम आहे। पण सूत्रसंचालकाच्या सावधानतेचा अभाव, अज्ञान किंवा त्याची साधीशी चूक पूर्ण कार्यक्रमाचा विचका करू शकते। केवळ जाहीर कार्यक्रमालाच आता सूत्रसंचालक असतो असं नाही, तर रेडिओवर रेडिओ जॉकीच्या रूपात आणि दूरचित्रवाणीवरील रियालिटी शोजमध्येही सूत्रसंचालक असतो। सूत्रसंचालन ही एक कला आहे। वक्तृत्व, कथाकथन, अभिनय या साऱ्या गोष्टींसाठी आवश्यक असलेले गुण सूत्रसंचालकाकडे असावे लागतात, पण त्याबरोबरच त्याच्यापाशी शब्दसंपत्ती हवी, शब्दोच्चार स्पष्ट हवेत, प्रसन्न खेळकर भाषाशैली हवी, व्यासंग व सातत्य हवं, हजरजबाबीपणा हवा, मार्मिक व खेळकर शैली हवी, कार्यक्रम तडीस नेणारा नेतृत्व गुण हवाच, पण त्याचबरोबर सगळा कार्यक्रम एका माळेत सुसूत्रपणे ओवण्याचं व तरीही स्वतःला काही अंतरावर ठेवण्याचं कौशल्यही हवं। समयसूचकता व प्रसंगावधान हवं। चांगल्या आवाजाची देणगी असेल तर उत्तमच। आता आपण जे वाचन केलेलं आहे त्या संदर्भात इथे लेखकांनी जे विचार व्यक्त केलेले आहे की सूत्रसंचालन ही एक कला आहे आणि निश्चितच या कलेची आजच्या ह्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आवश्यकता असल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण कार्यक्रम हा शाळा, महाविद्यालय, कार्यालय, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय किंवा इतर कुठल्याही आस्थापनांचा असो त्या ठिकाणी आपल्याला सूत्रसंचालक हा एकंदरीतच त्या कार्यक्रमाचा जो आवाका आहे, विषय आहे, स्वरूप आहे हे सगळं मांडताना दिसतो। याचा अर्थ सूत्रसंचालन ही आता प्रत्येक ठिकाणी आवश्यक असलेली बाब आहे। आता सूत्रसंचालन हे काही आपल्याला नवीन नाही, कारण आपण पूर्वी बघितलेलं आहे। नाटक असो, एखादा तमाशा असो, शाहिराचा कार्यक्रम असो किंवा साधं कीर्तन असो, त्यातनं तुम्हाला एक सूत्रसंचालक डोकावताना दिसतो। त्याची ती नेमकी भूमिका असते छोटीशी, मात्र संपूर्ण कार्यक्रमभर त्याचं अस्तित्व आपल्याला ठाई ठाई दिसत असतं।
त्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये कोणते घटक आहेत, कोण लोक बोलणार आहेत, ह्या कार्यक्रमाचं स्वरूप काय, त्याचा विषय काय, त्याचा संबंध काय, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केलेला तो सूत्रसंचालक आपली मांडणी करताना दिसतो. मात्र इथे लेखकाला जे म्हणायचं आहे की सूत्रसंचालन ही अतिशय डोळस आणि जबाबदारीची गोष्ट आहे, डोळसपणे करण्याची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही सूत्रसंचालन करीत असता तेव्हा तुम्ही अनेकांसमोर असता, लाईव्ह असता, आणि त्यामुळे त्या सूत्रसंचालकाला आपण जे काही मांडतो आहोत, आपण जे काही बोलतो आहोत, आपण जो काही संदेश देतो आहोत, हा नेहमीच अतिशय जबाबदारीने द्यावयाचा असतो. म्हणून सूत्रसंचालकाचं बोलणं जे आहे, त्याचे शब्द जे आहेत, त्याचं बोलणं नेमकं असावं, नेटकं असावं, शब्दांचा फार फापट पसारा त्याच्याकडे नसावा, मोजक्या शब्दांमध्ये, आणि तुमचं बोलणं रटाळ न होऊ देता, नाही का? तुमचं बोलणं हे थोडंसं श्रोत्यांचं मनोरंजन करणारं पण असावं. सोबतच जो कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाचं तुम्ही सूत्रसंचालन करत आहात, त्या कार्यक्रमाला तुमच्या सूत्रसंचालनामुळे उणेपणा येता कामा नये, ही सुद्धा संचालन करणाऱ्याला खूप काळजी घ्यावी लागते. सोबतच सूत्रसंचालकाचे शब्दोच्चार हे कसे असले पाहिजे, तर स्पष्ट हवेत, प्रसन्न खेळकर भाषाशैली हवी. त्याला जी मांडणी तो करतो आहे ती मांडणी करताना खेळकरपणा त्याच्या अंगी असावा, मात्र स्वैरपणा त्याच्या बोलण्यामध्ये नसावा. कुठेही मूळ विषयाला गालबोट लागता कामा नये. आणि प्रत्येक प्रसंगी समय सूचकतेने प्रसंगावधान राखून त्याला त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं आवश्यक आहे. पुढचा पॅरेग्राफ आपण वाचूया. भाषा प्रभुत्व हवं, दिसेल ते पुस्तक व भेटेल तो माणूस वाचण्याची सवय सूत्रसंचालकानं स्वतःला लावली पाहिजे. शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी दक्ष असलं पाहिजे. सूत्रसंचालक व्हायचं तर विविध विषयांच्या संदर्भाचं भान मनाच्या कोपऱ्यात जमा व्हायला हवं. आपण माहितीनं परिपूर्ण असलो की ऐनवेळी शब्दांचे पूल बांधणं सोपं जातं, अर्थात त्यासाठी शब्दसाठा असावा लागेल. अन्यथा त्यास त्या गुळगुळीत कल्पना व गुळगुळीत शब्द सूत्रसंचालक वापरेल, मग त्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही, साहजिकच कार्यक्रमाला रंगत येणार नाही. खूप अलंकारिक बोलणं म्हणजे उत्तम सूत्रसंचालन असा काहींचा गैरसमज असतो. ऐकणारा एक असो व हजारो, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुमच्या बोलीतून तुम्ही त्याच्या जवळचेच वाटायला हवं. अकारण भरजरी अलंकारिक सुविचारी शब्दांचा सोस असता कामा नये. असा सोस नसेल तर ऐकणाऱ्याला तुम्ही त्यांच्यातलेच एक वाटता. अनाकरणीय शब्द वापरण्यामुळे तुमच्यात व ऐकणाऱ्यात अंतर पडण्याची शक्यता असते. बोलणारा व ऐकणारा यांच्यामध्ये संवाद होत असताना या हृदयीचे त्या हृदयी इतकी सहजता हवी. मी शब्दसंपत्ती वाढवण्याकरिता मित्रांबरोबर शब्दखेळ खेळत असे. खेळ असा, एखाद्या इंग्रजी शब्दाला शब्दकोशात नसलेला मराठी अर्थ सांगायचा. उदाहरणार्थ
ॲलर्जी. ॲलर्जी या शब्दाला एखाद्या गोष्टीसंबंधी म्हणजे रंग, वास, विशिष्ट अन्नपदार्थ यासंबंधी अहितकारक प्रतिक्रिया देणारी शरीर स्थिती असा कोशगत अर्थ आहे. म्हणजे नेमकं काय? आजीबाईच्या बटव्यातील एक शब्द यावर नेमका अर्थ सूचित करतो तो म्हणजे वावड. असे खेळ खेळल्यानं शब्दसंपत्ती वाढते. आता सूत्रसंचालक जो आहे त्याच्याकडे भाषा प्रभुत्व हवं असं इथे लेखक म्हणतात. आता हे जे भाषा प्रभुत्व आहे, भाषा प्रभुत्व हा काही पदार्थ नाही आहे किंवा भाषा प्रभुत्व हे काही एखादं इंजेक्शन नाही आहे की जे आपण घेतलं टोचलं आणि बिलकुल आपल्याला छानपैकी बोलता यायला लागलं, नाही का? ती काही एखादी गोळी पण नाही आहे की जी घेतली आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं भाषा वैभव प्राप्त झालं असं नाही. ती कला आहे आणि कलेसाठी साधना आवश्यक आहे. आणि भाषा प्रभुत्व तुमच्या ठिकाणी तुमच्याकडे असलं पाहिजे यासाठी तुम्हाला निश्चितच काही गोष्टी प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. त्यासाठी वाचन हे महत्त्वाचं आहे. मग वाचन हे तुम्ही कोणत्याही प्रकारचं, अगदी पुस्तकांचं वाचन करू शकता, वर्तमानपत्रांचं वाचन करू शकता. खास करून वर्तमानपत्रातील संपादकीय लेख, जसं लोकसत्ता या पुस्तक वृत्तपत्रातील संपादकीय लेख हे अतिशय अभ्यासपूर्ण असतात. आणि असे लेख काही मासिकं आहेत, काही साप्ताहिकं आहेत, काही साहित्याला वाहिलेली पाक्षिकं आहेत. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी निघणारं. जसं साधना हे साप्ताहिक आहे, साधना हे पूज्य साने गुरुजी